तो तिथे मी मालिकेत सत्यजितच्या म्हणण्यानुसार एक मोठा ट्विस्ट आलाय, ज्यामुळे इतके वर्षातला सत्यजितच्या मनातला मंजिरीबद्दलचा गैरसमज दूर झालाय. पाहूया असं नेमकं काय घडलंय या मालिकेत. आता मरणाची भीती नाही उरली. बऱ्याच दिवसापासून प्रोमो मधून पाहत असलेल्या आशिषचा सत्यनामा अखेर सत्यजित समोर उघड होतो. कारण आज न उद्या ते येणारच आहे. पण मी जे आता जगतोय ना त्याही पेक्षा भयंकर माझं आणि मंजिरीचं अफेअर नव्हतं. मी हे खरं सांगतोय, माझं आणि मंजिरीचं कधीच अफेअर नव्हतं. मान्य आहे मी चुका केल्या, माझ्याकडून खूप चुका झाल्या, पण मी या अजाणतेपणी नाही केल्या, मुद्दाम केल्या. ह्या सगळ्याला कारणीभूत माझं मंजिरीवरचं प्रेम होत. मंजिरी कशी निर्दोष आहे आणि मंजिरीवरच्या एकतर्फी प्रेमातूनच आपण कसं चुकीचं वागत होतो याची कबुली अशी सत्यजितला देतो. माझी आणि मंजिरीची कॉलेजपासूनची मैत्री होती. कॉलेज नंतरही ती टिकून होती. पण माझ्याकडनं ह्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे कळलंच नाही मला. मनातून खूप प्रेम होतं माझं तिच्यावर, पण बोलण्याची हिंमत नव्हती. आणि बोलणार तरी कसा ना, स्वतःचीच लाज वाटायची. मी याच इन्सिक्युरिटीमुळे कॉलेजमध्ये अशी अफवा पसरवली की मंजिरी माझी गर्लफ्रेंड आहे. बाकीचं सोडावं, पण लोकांकडून उधारी मिळवायला सोपं जायचं. ते सत्यजित मंजिरी खरी होती, ती वेळोवेळी तुला खरं सांगत होती. ती निर्दोष आहे. पण मी हे पत्र नाटकासाठी लिहिलंय, खरंच मी त्याच्यासाठी नाही लिहिलंय. मंजिरी निष्पाप आहे. मी खुनी आहे सत्यजित. माझा हट्ट होता, माझा विकृतपणा होता, आणि तो विकृतपणा इतका टोकापर्यंत गेला की मी माझ्या मित्राचा खून करण्यापर्यंत माझी फजल गेली. आणि एवढं करूनही मी थांबलो नाही तर त्या हरामखोर दादा होळकरच्या नादी लागून मी खेळवत राहिलो. त्याला मी माझं शस्त्र बदलून मी खेळवत राहिलो. मी तुमचं फार्म हाऊस जाळलं. त्या निशाच्या नादी लागून मी वेडेपणाचं सोंग घेतलं. मी एक माणूस म्हणून सुद्धा कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलं नव्हतं. मला अजून एक महत्वाचं सांगायचं, सत्यजित देवाला वाहिलेल्या. एकूणच आता सत्यजित समोर सगळं उघड झाल्यामुळे सत्यजित लवकरच मंजिरीची माफी मागणार हे निश्चित. त्यामुळे मंजिरीनेही सुटकेचा निश्वास टाकलाय. फायनली, म्हणजे खर तर मी त्याला खूप वेळ माफी मागायला लावणार होते, पण तसं मी केलं नाही कारण मी मंजिरी आहे. तर मी माफ करून टाकलं आणि अर्थात सुटकेचा निश्वास मंजिरीने सोडला एवढ्या वर्षांपासूनचा. श्वास गुदमरत होता तिचा. तर काय म्हणता येईल, शेवटी सत्याची बाजू विजयी होतेच, त्यामुळे मंजिरीचा विजय झाला असं म्हणूया. त्यामुळे आता पुन्हा एकदा सत्यजित आणि मंजिरीचा संसार मार्गी लागेल असं तुमच्या आमच्यासारखंच मंजिरीलाही वाटतंय. पण नक्कीच आत्ता तरी निदान घरात खूप छान वातावरण आहे आणि सगळ्यांना खूप छान वाटतंय. मंजिरीला तिचा सत्यजित परत मिळाला आहे. आता खऱ्या अर्थाने ते त्यांचं बाळ आणि ते दोघं असं छान लाईफ ते एन्जॉय करू पाहतील आणि आय होप की ते करू शकतील. म्हणा सत्यजितनी त्या बावळट मंजिरीचे पाय धरले असतील, तिची माफी मागत असेल तो. आता पुन्हा नव्याने सुखी असं असलं तरी दुसरीकडे मात्र प्रिया काही ना काहीतरी प्लॅन करायला अजूनही तयार आहेच. सो वेट अँड वॉच तू तिथे मी.
ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।